शादी पार्टीज के लिए बस एक ही वेन्यू श्री बालाजी बैंकेट जो आपके इवेंट को बनाता है जानदार शानदार। आज ही संपर्क करें रश्मि हाइट्स फायर ब्रिगेड के पीछे लिंक रोड वसई ईस्ट में, जिनका नंबर है 9970312431। आप देख रहे हैं वसई सत्ता एक निष्पक्ष आवाज। सत्ता में आपका स्वागत है। वसई विरार में भी कोविड वैक्सीन लगाने का कार्य शुरू हो गया है। जिन केंद्रों को सरकार ने सुनिश्चित किया है उन केंद्रों पर वैक्सीन लगाना चालू हो गया है। वसई के आमदार और बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने भी वैक्सीन लगवाया और उन्होंने क्या जनता को संदेश दिया, आइए सुनते हैं। प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे, म्हणजे ज्यावेळी आपल्या देशामध्ये लस आला आहे, कोविडचा एवढा प्रसार आहे, त्यावेळी आपण कोणावर मेहरबानी करत नाही, आपण आपल्यावर मेहरबानी करतो आहे। लस घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। मी काय प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर म्हणजे माझ्या मिसेस यांच्या आई पण आलेल्या लस घ्यायला, सगळ्यांनी लस घेतली तर एक थोडं सेफ, असं नाही का 100% सेफ झाली, लस घेतले म्हणजे सुटले असं नाही मिळत। लस घेतल्यावर पण काळजी घ्यायची आहे लोकांना आणि प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। वाढणार आहेत आता अगोदर फक्त वरुणमध्ये होतं, PSC चालू झाला आहे, संजीवनीमध्ये होते, अलायन्समध्ये होते, नारंगीला होते, आज सकाळी पंकज ज्याला मी सांगितलं तर मला फोन आलेला जीवदानी हॉलच्या खालचा हॉल द्यायचा तर तिकडे चालू होते। मग प्रत्येक ठिकाणी होते ना, हळूहळू होणार आणि वाढणार, म्हणजे सफिशियंट लोकांना 1-2 किलोमीटरमध्ये 3 किलोमीटरमध्ये लस मिळेल। अजून लोक थोडेसे घाबरतात, काही लोक, तुम्ही त्यांना काय सांगाल? त्याला मी काय सांगणार, आता मी लस घेतलाय म्हणजे काय धोका असता तर मी घेतली असती का लस? माझे मोठे बंधू राजीव पाटील यांनी घेतली, जितूबाई शाह, भरत गुप्ता, नारायण मानकर, किती जणांची नावं घेऊ, आणि सगळे जबाबदार लोक आहेत तालुक्यातले। वसई विरार की लोकल खबर देखने के लिए अभी सब्सक्राइब कीजिए वसई सत्ता, बेल आयकॉन दबाना ना भूलें।